नमस्कार मित्रांनो, मी राम प्रसाद डोईफोडे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्षे शब्द सुनाने स्वागत करत आहे. आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल वर नवीन असाल तर हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला आपण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण करूया. शासन निर्णय जी आर, शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत निर्गमित सुधारित अत्यंत महत्वपूर्ण जी आर पहा सविस्तर. या बातमीचे टायटल आहे, शासन निर्णयाचे टायटल आहेत, राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सामान्य प्रशासन विभागाकडून निर्गमित सुधारित अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय पहा सविस्तर. संबंधित बातमीचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे केले आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांच्या विनंतीवरून सवर्गाअंतर्गत एका नियुक्त प्राधिकरणाच्या किंवा प्राधिकरणाच्या आस्थापनेतून शाखेतून दुसऱ्या प्राधिकरणाच्या आस्थापनाच्या शाखेमध्ये कायमस्वरूपी पद्धतीने समावेशन करण्यासाठी किंवा समायोजन करण्यासाठी धोरणात्मक सुधारणा करणे शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे सामान्य प्रशासन विभागाने दिनांक 28/12/2022 रोजी अत्यंत महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित केला आहे. म्हणजे एका व्यवस्थापनाकडून दुसऱ्या व्यवस्थापनाकडे समायोजनाच्या बाबतीतला हा शासन निर्णय असून राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक 15/5/2019 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णय अन्वया राज्यातील शासकीय कर्मचाऱ्याच्या विनंतीवरून, हा शब्द महत्वाचा आहे, संवर्गाअंतर्गत एका नियुक्त प्राधिकरणाच्या आस्थापनेवरून दुसऱ्या नियुक्त प्राधिकरणाच्या आस्थापनेवर कायमस्वरूपी पद्धतीने समावेश करण्याबाबत धोरणात्मक निश्चित करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार यामध्ये महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन MPSC मार्फत कक्षेतील संवर्ग क या पदावरील महाराष्ट्र लोकसेवा आयोग कक्षेतील बाहेरील गट क पदावर तसेच आयोगाच्या कक्षेबाहेरील गट क च्या आस्थापनेवर आयोगाच्या कक्षेतील गट क पदावर कायमस्वरूपी पद्धतीने समायोजन करण्यात येत नाही. या संदर्भात राज्य शासनाच्या प्रशासकीय न्यायाधिकरण मुंबई यांनी मूळ आवेदन क्रमांक 73/2020 मध्ये त्या अनुषंगाने पारित केलेल्या शासन निर्णयावरून एक सुधारणा करण्यात आलेली आहे आणि ती सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन असल्यामुळे त्याबाबत अशा प्रकारचा शासन निर्णय झालेला आहे. यानुसार राज्य शासनाच्या आता शासन निर्णयावरून असे स्पष्ट केले जाते की महाराष्ट्र लोकसेवा आयोग कक्षेतील क च्या पदावरून आयोगाच्या कक्षेबाहेरील संवर्ग क पदावर त्याचबरोबर आयोगाच्या कक्षेबाहेरील संवर्ग क पदाच्या पदावरून आयोगाच्या कक्षेतील संवर्ग क पदावर कायमस्वरूपी पद्धतीने समावेशन किंवा समायोजन हे राज्य शासनाच्या दिनांक 15/5/2019 रोजीच्या शासन निर्णयाचे अटी व शर्तीला अधीन राहून अनुदेय असणार आहेत आणि तशा प्रकरणी कायमस्वरूपी पद्धतीने समावेशन करण्याबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाशी प्रत्यक्ष विनिमय करणे अत्यंत आवश्यक आहे. त्या संबंधीतील महाराष्ट्र शासनाच्या सविस्तर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाने जो निर्गमित केलेला आहे 28/12/2022 रोजी तो हाच शासन निर्णय आहे आणि हा शासन निर्णय आपण देत आहोत आणि हा आपण पाहून घेऊ शकता. अशा प्रकारे हा व्हिडिओ आपणास स्पष्ट केला आहे की कर्मचाऱ्यांचे समायोजनाच्या बाबत एका आस्थापनेवरून दुसऱ्या आस्थापनेवर कसे करावे हे शासकीय स्तरावरील महत्वाचा प्रश्न या व्हिडिओ मधून आपण व्हायरल केला आहे. आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.